स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओखाली दिलेल्या या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आम्ही अपलोड केला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करून नोकरी मिळू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो। एक जाहिरात आली आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची। ती जाहिरात काय आहे ती आपण या ठिकाणी बघू। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई कार्यालयातील खालील रिक्त पदे कंत्राटी तत्वावर प्रतिनियुक्तीने प्रथमतः एक वर्षासाठी भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत वरील पत्त्यावर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज मिळविण्यात येत आहेत। सदर पद भरतीबाबत विस्तृत माहिती, निकष, अटी व शर्ती तसेच अर्जाचा विहित नमुना इत्यादी खालीलप्रमाणे आहेत। बघा, या ठिकाणी पदे दिले आहेत उपसंचालक भूजल पदसंख्या 1 आणि वेतन दिले अंदाजे 71,652। दुसरं पद आहे सहायक संचालक नियोजन अंमलबजावणी नियमक प्रशुल्क 4 पदे आहेत, 59,820 रुपये वेतन दिलं जाणार आहे। लघुलेखक निम्न श्रेणी मराठी किंवा इंग्रजी दरमहा ठोक परिश्रमिक वेतन दिलं जाणार आहे 39,800 रुपये। लिपिक सहाय्यक किंवा सहायक कक्ष अधिकारी 2 पदं आहेत 39,800। 1,911 पदे या ठिकाणी दिले आहेत। टीप अशी दिली आहे की वरील अनुक्रमांक 1, 2 आणि 4 येथील पदांसाठी अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल। तसेच अनुक्रमांक 3 येथील पदांसाठी अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची लघुलेखन किंवा टंकलेखन चाचणी व मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल। 2 योग्य उमेदवार प्राप्त झाल्यास प्रत्येक पदासाठी एकाच 3 प्रमाणात निवड सूची तयार करण्याचे अधिकार प्राधिकरणास राहतील। उपरोक्त निवड सूची 1 वर्षासाठी किंवा प्राधिकरण ठरवतील त्या कालावधीसाठी ग्राह्य राहील। उमेदवाराची गुणवत्ता व पदासाठीचा अनुभव लक्षात घेऊन त्याचे ठोक पारिश्रमिक कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार प्राधिकरणास राहतील। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य शासनाने स्वीकृत केलेले वेतन व भत्ते महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्वीकारल्यानंतर सर्व पदांसाठी लागू राहील। उपरोक्त पदावरील भरती ही प्राधिकरणाद्वारे वेळोवेळी ठरविलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील। तसेच उपरोक्त पदांचा कालावधी कमी अधिक करण्याचे अधिकार प्राधिकरणास राहतील। अशी ही जाहिरात आहे। त्यानंतर पात्रतेच्या अटी काय असणार आहे, निकष काय असणार ते बघा। व्हिडिओ पॉज करा, तुम्ही माहिती सविस्तर वाचून घ्या, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सगळंच वाचून दाखवलं तर। या ठिकाणी अनुभव दिलेले आहे, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, वयासंदर्भात दिले आहे। दुसरं पद आहे सहायक संचालक नियोजन अंमलबजावणी विनियम प्रशुल्क, तर त्याचे शैक्षणिक अर्हता अनुभव वय या ठिकाणी दिलेलं आहे। तसेच 3 नंबरचं पद आहे स्वीय सहायक लघुलेखक निवड श्रेणी, त्या संदर्भात या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत, जसं शैक्षणिक अर्हता, अनुभव, त्याचबरोबर वय। लिपिक सहायक सहायक कक्ष अधिकारी त्या संदर्भातसुद्धा या ठिकाणी भरपूर माहिती दिलेली आहे। शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत। तर आता आपण अर्जाचा नमुना कसा असणार आहे तो या ठिकाणी बघून घेऊ। त्याप्रमाणे तुम्हाला त्या दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे। अर्ज पाठवताना हा नमुना तुम्ही टाईप करून फिलअप करू शकता आणि मग तो सेंड करा। तर अशा स्वरूपात ही माहिती आहे। आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।